कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकत असाल कोल्हापुरातला मानाचा गणपती म्हणून ज्याला मानलं जातं तो आहे तुकाराम माळी तालीम मंडळाचा जो गणपती आहे याच्या पूजनाने आणि याच्या विसर्जन मिरवणुकीने कोल्हापूर जिल्ह्यातल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते। पालखीमध्ये पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत या बप्पाच्या मूर्तीला इथं विराजमान करण्यात येतं आणि त्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात होते। कोल्हापुरातल्या खासबाग परिसरातून सुरुवात होते। आपल्यासोबत स्थानिक आमदार जयश्रीताई आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमदार मॅडम, मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे, काय सांगाल, कसं असणार मिरवणूक? अतिशय वातावरण आनंदाचं आहे। गणपती बाप्पांना पोहोचवताना खूप म्हणजे दुःख वाटतं, परंतु गणपती बाप्पाच्या कृपेनं सगळं सुरळीत आहे। खूप आनंद वाटतोय आणि मिरवणूक चांगली व्हावी, सगळ्यांनी सहकार्य करावे एवढीच विनंती। आमदार जयश्री जाधव आपल्यासोबत होत्या, त्यांनी अतिशय उत्साहपूर्वक वातावरणामध्ये या मिरवणुकीला सुरुवात झाल्याचं सांगितलेलं आहे। ज्या परिसरात पालखी आहे त्याच्या अगदी समोर तुम्ही पाहू शकत असाल पारंपरिक वाद्यांचा गजर करत ढोल ताशे झेंडे मिरवत या मिरवणुकीला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि अतिशय सुंदर पद्धतीनं या मिरवणुकीला पारंपरिक पद्धतीनं सुरुवात झालेली आहे। हा खासबाग मैदान परिसर आहे, या परिसरातून महाद्वार मार्गे ही मिरवणूक पुढे जाते। हजारो नव्हे तर लाखो कोल्हापूरकर पश्चिम महाराष्ट्रातले गणेश भक्त या परिसरात येतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपल्याला दिसून येत आहे। आपण पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले ही जी झांज पथक आहेत, ढोल मंडळी आहेत, ही पारंपरिक वाद्यांचा गजर करत या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली आपल्याला पाहायला मिळतात। आणि या मिरवणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुकाराम तालीम मंडळाचा जो गणपती आहे हा पारंपरिक वाद्यांमध्ये पालखीमध्ये विराजमान करून या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी आता सज्ज झालेला आहे। कोल्हापुरामध्ये साधारण 22 तासाहून नव्हे तर 24 तासाहून अधिक काळ या विसर्जन मिरवणूक असते आणि अतिशय शांततेत पार पडावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत असतात। आपल्याला बघू शकतो राहुल रेखावर कोल्हापूरचे कलेक्टर आहेत, आयुक्त मॅडम आहेत, त्याचबरोबर कोल्हापुरातले विविध मान्यवर जे आहेत हे या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि विसर्जन मिरवणुकीला खरं तर सुरुवात झालेली आहे। खासबाग मैदान परिसरातून ही विसर्जन मिरवणूक होते। भुजबळ सर सुद्धा या प्रभारी आयजी जे आहेत हे भुजबळ सर या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अतिशय उत्साहामध्ये ही मिरवणूक व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन असेल, पोलीस दल असेल, हे सर्व या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। कोल्हापूरला गणेश विसर्जनला एक परंपरा आहे, अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने ही विसर्जन मिरवणूक काढण्यात येते। यामध्ये पारंपरिक वाद्यांचा गजर तर असतोच पण एक आपुलकीचा ठेवा या मंडळांनी कोल्हापुरामध्ये जपलेला आहे। अतिशय शांत सुंदर पद्धतीनं ही मिरवणूक व्हावी यासाठी संपूर्ण प्रशासन प्रयत्न करताना दिसतंय। कोल्हापूरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे कोल्हापुरातल्या या मिरवणुकीमध्ये वेगवेगळे चित्ररथ सुद्धा आयोजित करण्यात येत असतात। आपण बघू शकतो की या चित्ररथामध्ये राजर्षी शाहू महाराज विराजमान झालेले आहेत आणि जर आपण या संपूर्ण या रथाकडे पाहिलं तर कोल्हापूरच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या या गणेश उत्सवाच्या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सुरुवातीला आपण पाहिलं की महाराजांची जी दृष्टी आहे ही दृष्टी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीनं कोल्हापूरचं थेट पाईपलाईन जो आहे तसंच रस्त्यांची काय अवस्था आहे, पंचगंगा नदीची काय अवस्था आहे, जलशुद्धीकरणाची नेमकी काय अवस्था आहे, अशा विविध गोष्टींवर लक्ष वेधण्यासाठी
अशा पद्धतीनं या मिरवणुकीमध्ये लक्ष चित्रत आहेत. सुरुवातीला बघू शकाल चंद्रयान कुठं गेलं आणि कोल्हापूर कुठं आहे अशा पद्धतीनं या चित्ररथामध्ये देखावे मांडण्यात येत आहेत. कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.